नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 ज्याचं नाव वर्ग समीकरण, त्या प्रकरणातील असणारा सराव संच 2.1 मधील प्रश्न दुसरा, त्यातली राहिलेली जी तीन उदाहरणं आहेत ती उदाहरणं आजच्या व्हिडिओ मध्ये समजावून घेणार आहोत। त्या अगोदर या जगात सगळ्यात सोपा विषय म्हणजे गणित पाहूया। व्हिडिओकडे जाऊया। पहिला उदाहरण काय दिलं, 4 नंबरचं x + 1 = 1 = 2, हे समीकरण वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते आपल्याला शोधायचं। या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला x ने गुणवाय, कारण या ठिकाणी छेदामध्ये x आलेला आहे। हा x आपल्याला त्या ठिकाणी नको आहे। हा नको असेल x घालवण्यासाठी आपल्याला समीकरण दोन्ही बाजूला x ने गुणावं लागेल। म्हणजे x ने गुणलं काय, x गुणिले कंस x + 1 = 2x, x ने याला गुणलं x वर्ग, x ने याला गुणलं 1 राहता x ला 1 जातात बरोबर 2x - 2x। तसंच फक्त सरळ करून लिहिलं x वर्ग हा तिकडे गेला आधी 2x + 1 = 0। या समीकरणात एकच चल असून त्या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे, म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे। त्यानंतर तीन चौथ्या नंतर पाचवं उदाहरण m + 2 m - 5 = 0, या दोघांचा गुणाकार वर्ग समीकरण आहे की नाही ते आपल्याला शोधायचे। मग गुणाकार करावा लागेल आपल्याला, ते समीकरण परत लिहिलं। या द्विपदीने या द्विपदीला गुणायचं आहे, गुणताना प्रत्येक पदाने प्रत्येक पदाला गुणले गेलं पाहिजे। म्हणून या पदाने याला गुणून नंतर याने याला गुणू, याने याने याला गुणल्यानंतर m * m - 5 = 2 m - 5, m ने m ला गुणलं m वर्ग, m ने 5 ला गुणलं - 5m, या m ने 2 ला गुणलं 2m, याने याला गुणलं - 10 = 0। इथे सरूपपदे आहेत -5m + 2m, यांची या ठिकाणी वजाबाकी होईल -3m - 10 = 0। या समीकरणात एकच चल आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक सुद्धा 2 आहे, म्हणून दिलेलं समीकरण आहे वर्ग समीकरण। दिलेलं समीकरण म्हणजे कोणतं, m + 2 m - 2 = 0, हे वर्ग समीकरण आहे। पाहूया पुढे, m3 + 2 = 3m2। प्रत्यक्ष चलाचा सर्वात मोठा घातांक 3 दिसतो म्हणजे ते वर्ग समीकरण आहे, हे लक्षात येतं। पण कदाचित तिथे जर एकमेकाला जर पद जात असतील तर ते वर्ग समीकरण होऊ शकतं, म्हणजे त्याच्याकरता आपल्याला समीकरण सोडवावं लागेल। अगोदर इकडचा भाग इकडे आणला सगळा, एवढा भाग इथपर्यंत तसाच इकडचा इकडे आला, -0 हा आणि हा याच्यामध्ये वजाबाकी होईल, -2m² + 3m² - 2, या समीकरण एकच चल असून त्याच्याला सर्वात मोठा घातांक हा 3 आहे, म्हणून दिलेलं समीकरण वर्ग समीकरण नसणार आहे, कारण चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आला, 2 नाहीये, म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण नाही। काय सूचना असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा। धन्यवाद।